ते आले, त्याने त्यांचं म्हणणं मांडलं. अर्थात त्याला काही प्रत्युत्तर देण्यासाठी मी चाललो अशातला काही भाग नाही. हे DPDC ना APCC ना आणखीन आणखीन हे सगळं जे आहे आमचे जे मतदार आहेत तिथून आलो तर तिथे जाऊ शकतो. आता अशा परिस्थितीमध्ये मी येवल्याला जाणार कसं काय? मग आता नाही जाणार तर कधी जाणार? मग चार नाशिकलाच आलो फक्त, आणि तिथूनच परत जावं लागलं. तर मग यावेळेला म्हटलं आता परत अधिवेशन सुरू झालं की मग परत येता येणार नाही. त्यावेळेला म्हटलं आज जाऊन येवल्यातील आपल्या माणसांना, कार्यकर्त्यांना, मतदारांना भेटलं पाहिजे. त्यांचाही फार आग्रह होता की या 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 म्हणून, आणि म्हणून जातो आहे. तर मला ते काही कल्पना नाही. जर लोकांचा कार्यकर्त्यांचा उत्साह स्वाभाविक आहे, असतोच तो. आभारी आहे मी त्यांचा. DPDC पण आपल्या कामाचा काही आढावा तिथे लेखाजोखा सादर करणार? असं आहे की माझ्या कामाचा आढावा येवलेकर आणि लासलगाव हा प्रत्येकाच्या प्रत्येक मतदाराला चांगला माहीत आहे. काय थोडीफार उजळणी होते भाषणामध्ये, एवढंच आहे. बाकी इथं पवारसाहेब येऊन गेले, स्वाभाविक आहे. ते आले, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. अर्थात त्याला काही प्रत्युत्तर देण्यासाठी मी चाललो अशातला काही भाग नाही. ती जी जाहीर सभा जी आहे ती बहुधा पुढच्या आठवड्यामध्ये 23 तारखेला होण्याची शक्यता आहे की ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर जे आहेत काही जण उपस्थित असतील, त्यावेळेला जी काय आहे ती चर्चा होईल. की आज तर फक्त येवलेकरांचं आणि माझ्या मतदारसंघाचं जे आहे लासलगाव येवला मतदारांचे ज्या दर्शन घेण्यासाठी चालू आहे. मागच्या 2-3 दिवसांपासून बैठका मोठ्या प्रमाणात होत आहेत. नाही पण असं आहे की आता हे DPDC ना APCC ना आणखीन आणखीन हे सगळं जे आहे आमचे जे मतदार आहेत तिथून आलो तर तिथे जाऊ शकतो. तर अगोदर त्यांना नमस्कार करायला जायला पाहिजे म्हणून ठरतो आहे असं म्हटलं जातं. अजिबात नाही. मला तुम्ही सांगा, काल रात्रीपर्यंत आमच्या मिटिंगी चाललेल्या होत्या अजितदादांच्या घरी सगळ्यात म्हणजे प्रमुख. आज सकाळी आपण पाहिलं 3-3 तास जो आहे रस्ता तिथमध्ये पावसानं जे जाम झालेला आहे भोंडी बायपासच्या इकडे, आणि त्याच्यानंतर आता उद्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे येणार आहेत आणि कार्यक्रम करून ताबडतोब जाणार आहेत. कारण परत रविवारी मग जे आहेत इतर मग कॅबिनेटची मिटिंग वगैरे आहे. आता अशा परिस्थितीमध्ये मी येवल्याला जाणार कसं काय? मग आता नाही जाणार तर कधी जाणार? मग सकाळी ते शक्यच नव्हतं, कारण रात्री उशिरापर्यंत मुंबईलाच राहतो होतो मी. त्याच्यामुळे आता आलो आणि येवल्याला जातो आहे. साहेब, पवारसाहेबांची सभा झाल्यानंतर आपण चाललो आहेत शिंदेगड, तिथे गेलेला आहे. त्याच्यामध्ये जे आहे तुमच्या खात्याची वाटणी झालेली आहे. वेगवेगळ्या मंत्र्याकडे ते खाती आहेत. आता त्याच्यानंतर हा तिसरा गड जो अजितदादाच्या नेतृत्वाखाली जातो आहे. आता कुणाचे तरी खाते काढल्याशिवाय अजितदादांच्या गटाला खाते भेटणारच नाही. आणि प्रत्येकजण खाते काढताना जो आहे प्रत्येक मंत्री किंवा तो गट जो आहे हा थोडासा पुढे मागे करतो, नाराजही असतो. तर त्यांची समजूत काढून जे आहे करावं लागतं, त्याच्यामुळे वेळ जातो. बातमी आहे ना फक्त, ठीक आहे. खात्रीशीर माहिती असेल तर सांग बातमी काय. साहेब, या नव्या युतीमध्ये आपण Top 5 नेत्यांमध्ये गिनले जात आहे. मग आपल्याकडे एक ताकदीचं खातं यावं अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मागणी आहे. आपण काही मागणी केली का? माझी काहीही मागणी नाही. सगळी ताकदीची खाती जी आहे माझी 91 पासून घेऊन झालेली आहे. 91लाच महसूल खातं, त्याच्यानंतर हाऊसिंग जे आहे गृहनिर्माण, त्याच्यानंतर तुमचं पर्यटन, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद, होम मिनिस्टर, गृह खातं, नंतर PWD अशीच खाती घेऊन झालेली आहेत. आता काय जे काय सगळे मिळून जे आहेत ठरवतील त्याप्रमाणे होऊ शकतात. साहेब, 16 अपात्र आमदारांच्या बाबत 2 आठवड्यात निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे निर्देश सुप्रीम कोर्टाने कधी आज दिले? मग ते घेतील ना, त्या
अध्यक्ष ज्या आहेत असं आहे की ते अध्यक्ष विधानसभेचं त्यांचा हा प्रश्न आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा तो त्यांनी सुद्धा सांगितलं की मला जोपर्यंत जे आहे सगळीकडून माहिती येत नाही आणि मी सगळ्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकत नाही तोपर्यंत थोडासा वेळ जातो आहे, तर ते योग्य वेळ घेतील तो. धन्यवाद. थँक्यू.